नमस्कार. रंगगंध कलासक्तने आज 40 गाव यांनी आयोजित केलेल्या जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवामध्ये सृजन रंग निगडी या समूहात मी विशाखा कुलकर्णी माझी प्रतिक्रिया नोंदवते. सर्वप्रथम आडावतकर सरांना खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी मला या प्रतिक्रियेच्या निमित्तानं व्यक्त होण्याची संधी दिली आणि आमच्या स्पर्धेतल्या सहभागाचं उद्दिष्ट साध्य झालं असं मला इथे वाटतंय. आम्ही या स्पर्धेत सहभागी व्हावं तर आमच्यातले काही जे काही छोटेसे गुण होते ते हेरून आम्हाला व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आमची दिग्दर्शिका मधुवंती हसबनीस हिचंही मी मनापासून या निमित्ताने आभार मानते, कारण तिच्याकडनं आम्हाला नेहमीच या रंगगंधबद्दल अनेकदा तिने आम्हाला सांगितलं होतं आणि व्यक्त होण्यासाठी हे एक माध्यम आम्हाला अभिवाचनाचं मिळालं आणि संधी मिळाली. मराठी साहित्याचा जो हा महोत्सव आहे तो ही संकल्पनाच खरं तर खूप चांगली आहे आणि ती जागतिक स्तरावर झाली याबद्दलही अजून विशेष आनंद आहे की आजच्या या इंग्रजाळलेल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असे अभिवाचनाचे महोत्सव होणं ही खूप आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे असं वाटतं. आमची प्राथमिक फेरीत निवड झाली त्याबद्दल प्राथमिक फेरीतल्या परीक्षकांचंही मी मनापासून आभार मानते. 24 ते 27 फेब्रुवारीला फेसबुक पेजवरती आम्ही सर्वांचे जे अभिवाचन होतं ते आम्ही ऐकलं पाहिलं आणि त्यावेळच्या दोन्ही परीक्षकांनी म्हणजे सुकन्याताई आणि योगेशजी यांनी खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. अनेक गोष्टी आम्हाला या निमित्ताने समजल्या की सखोल आणि अभ्यासपूर्ण म्हणजे त्यांच्या अनुभवाचा उपयोग आम्हाला ह्या अभिवाचन स्पर्धेमध्ये किंवा आम्ही पुढे जेव्हा कुठे अभिवाचन करू त्यावेळेला आम्ही नक्की त्याचा उपयोग होणार आहे असं वाटतं. मला या महोत्सवामधलं जे आवडलेलं विशेष आहे ते असं आहे की अनेक विषय इथे हाताळले गेलेले आहेत. काही जुन्या नवीन लेखकांची माहिती आम्हाला पुन्हा एकदा नव्याने ऐकता आली, वेगळ्या माध्यमातून ऐकता आली. अनेक चांगले विषय इथे हाताळले गेले, काही सामाजिक विषय इथे हाताळले गेले आणि काही हलके फुलकेही विषय होते पण त्यातनंही अर्थगर्भ सांगणारा संदेश त्या अभिवाचनामध्ये होता. ज्यांना असं वाटतंय की आपली मराठी भाषा टिकेल की नाही तर त्यांनी हे जागतिक ऑनलाईन अभिवाचन महोत्सवाचा आणि रंगगंध कलासक्तचा नक्कीच आदर्श घ्यावा असं हे इथलं वातावरण आम्हाला जाणवलं. कारण आम्ही जेव्हा स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये काय विषय मांडायचा आहे इथपासून ते आमची फेरीमध्ये निवड होईल इथपर्यंत जो आमचा सहभाग होता ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. प्रत्येक बारकावे आम्हाला समजून घेता आले, थोडंसं घरातलं वातावरणही त्यानिमित्ताने बदललं. मला असं वाटतंय की ही मराठी भाषेची एक सेवाच आहे रंगगंध करते, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि आभार. अभिवाचन करताना आम्हाला जे जाणवलं ते म्हणजे की आम्हाला त्यातले शब्दोच्चार, त्याचे उच्चार, तुम्ही जे काही चढउतार वाक्यामध्ये घेताय त्याचे पॉझेस कसे पाहिजेत किंवा तुम्हाला कुठे नेमकं थांबायचंय, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा आहे हे या अभिवाचनाच्या निमित्तानं आम्हाला लक्षात आलं. म्हणजे आम्ही स्वतः वाचतानाही आणि समोरचे जे काही सादर झालेली सादरीकरण होते त्यातूनही समजलं. आपली भाषा खरं तर खूप समृद्ध आहे, त्याच्यामध्ये अनेक कथा ललित आपण नेहमी वाचतो बघतो, त्यातले विषय पण इतके व्यापक आहेत तर ते श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचलेत असं कुठेतरी ही सुरुवात आहे असं मला वाटतं. इथले काही विषय असे होते की जे आम्हाला नेपथ्य हा भाग आम्हाला म्हणजे गुण नव्हते इथे, तरी पण काही काही गोष्टी त्यातल्या उठावदारपणे आम्हाला सादरीकरणामध्ये मांडता येतील का याचाही आम्हाला विचार करायला मिळाला. परीक्षकांनी अभिवाचनाचा आम्हाला जो दृष्टिकोन दिलाय त्यामुळे अभिवाचनाचा विषय हा केवळ अभिनय न वाटता तो वाचनातूनच उलगडला गेला पाहिजे हे जे त्यांचं आम्हाला सांगणं होतं ते विशेष आवडलं. स्पर्धा असली की त्याच्यातनं दोन्ही बाजू आपल्या समोर येतात, चांगलं आणि दुसरे तुमचे दोष, पण हे सकारात्मक त्यांनी कसं घ्यायचं याच्याबद्दल आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल दोन्ही परीक्षकांना मनापासून धन्यवाद. आणि जे थोडेसे बदल या अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने करायला हवेत त्याबद्दल एक अभिवाचक म्हणून आम्ही आमच्या समूहात जेव्हा चर्चा केली तेव्हा थोडंसं जाणवलं की ही स्पर्धा ऑनलाईन असो की ऑफलाईन तिथे वयोगटानुसार थोडंसं इथे स्पर्धेत सहभागी होणारे जे आहेत त्यांना वयोगट द्यायला निकष पाहिजे होता. आणि स्वलिखित अभिवाचन आणि मराठी साहित्यातलं अभिवाचन यांचाही जर आपण हे वेगळं वाचन ठेवलं असतं तर त्यानिमित्ताने फरक बराच त्याच्यात पडला असता असं वाटतं. आणि पुढच्या वर्षीपासून नक्कीच कथा कादंबऱ्यांमधनं जे काही आपण भावनांचं प्रकटीकरण वाचताना करतो ते आणि त्यातलं वाचन आणि त्यातल्या ललित लेखांचं वाचन
असे दोन वेगळे वेगळे कॅटेगरीज त्याचे निकष तिथे लावले जावेत असं मला या निमित्ताने वाटतं. पुन्हा एकदा मला ही प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल रंगगंध कलासक्तने असते मनापासून धन्यवाद.